सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. भर दिवसा व्यापाराची 25 लाखाची बॅग लंपास, खामगाव शहरातील घटना. स्थानिक HDFC बँकेतून काढलेली 25 लाखाची रोख असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर बॅग लंपास करणारे 3 चोरटे CCTV कैद झाले आहेत. स्थानिक जय किसान खासगी कृषी केंद्राचे संचालक आशिष भागदेवानी वय वर्ष 25 हे आज येथील स्टेट बँकेसमोरील HDFC बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी MH 28 56 25 क्रमांकाच्या कारने गेले होते. सदर बँकेतून 25 लाख रुपये रोख काढून त्यांनी सदर कार मधील सीटवर ठेवली. त्याचवेळी अनोळखी तिघांनी आशिष बागदेवानी यांना आपल्या कारवर कोणीतरी ऑइल टाकले आहे असे सांगून त्यांचे लक्ष विचलित करीत त्यांना कारवरील टाकलेले ऑइल पहा असे म्हटले. त्यामुळे आशिष बागदेवानी यांनी सदर कारवरील ऑइल पाहत असताना त्याच दरम्यान सदर गाडीतील बॅग या अनोळखी तिघांनी काढून पोबारा केला. याबाबतची माहिती खामगाव पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत, DYSP अमोल कोळी, ठाणेदार सुनील अंबुलकर आदींनी धाव घेतली. CCTV फुटेज पाहिले असता सदर चोरट्यांनी घटनेपूर्वी केलेल्या सर्व हालचाली कैद झाल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.